शासनानं जाहिरातीत पैठणी मिळेल असं दर्शवलं, पण रेशन दुकानातून साधी हातमागाची साडी मिळाली. तिचा दर्जाही अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून ही साडी गरीब महिलाही नेसणार नाही अशी असल्याचा दावा शहरातील लाभार्थी महिलांनी केला आहे. धुळे जिल्ह्यात 75,738 साड्या अंत्योदय शिधा पत्रिका धारकांसाठी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी काही साड्या रेशन दुकानातून मोफत वाटप करण्यात आल्या. ही साडी मोफत असली तरी फाटकी दर्जाहीन मिळत असल्यानं लाभार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या रेशन दुकानातून लाभार्थ्यांना चक्क फाटक्या साड्या देण्यात आल्यानं प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अन्न व नागरी पुरवठा कांदा विभागाकडून कोरोनापासून रेशन दुकानांमार्फत मोफत सवलतीच्या दरात धान्य वितरण केलं गेलं. त्यातच सणावाराला साखर डाळ वितरण केलं होतं. आता महाराष्ट्र शासनाच्या कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत कर अंत्योदय योजनेत समावेश असणाऱ्या रेशन कार्ड धारकांना कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला. मात्र संपूर्ण धुळे शहरात कुठल्याही रेशन दुकानात पैठणी साडी मिळाली नसून अत्यंत निकृष्ट दर्जाची फाटलेल्या साड्या या लाभार्थ्यांना दिल्या जात असल्यानं लाभार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे. रेशन दुकानातून लाभार्थ्यांनी या साड्यांचं वितरणही सुरू झालं होतं. लाभार्थ्यांना साड्या मोफत मिळाल्या पण बहुतांश साड्या फाटक्या निघाल्या तर काही साड्यांचा दर्जाहीन स्वरूपाचा आहे. पहिल्या दुसऱ्या धुण्यामध्येच या साड्या नेसता येणार नाही अशी स्थिती पुढे आली आहे. त्यामुळे रास्त भाव दुकानदारांना नाहक मनस्ताप होत आहे. शासनाच्या या प्रकारामुळे लाभार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे. साड्या भेटल्या, त्या साड्या घरी येऊन आम्ही खोलून पाहिल्या तर सर्व फाटलेल्या साड्या होत्या. मला मोबाईल मध्ये दाखवल्या होत्या की बा पैठणी भेटणार आहे. मग त्या पैठणी जावेज फाटलेल्या साड्या दिल्या आम्हाला. साडी जावेज आम्हाला दुसरं काही दिलं असतं. पहिल्यांदाच दिल्या पण त्या अशा साड्या दिल्या गंध्या पडक 56. आम्हाला तरी अशा साफ फाटलेल्या भेटल्या पण दुसरीकडे तुम्ही मच्छरदाणी सारख्या साड्या भेटलेले. आम्ही काय करायचं? दुसऱ्यांना भेटल्या तर मच्छरदाणी सारख्या साड्या भेटल्या आहेत आणि आम्हाला तर सगळं फाटलेल्या साड्या भेटल्या. त्यांना काय करू आम्ही? ते भांडेवाले सुद्धा घेत नाही त्या साड्या. आणि आनंदारे सुमाला पण साड्या भेटल्या, काही एवढ्या खास नाही द्या. त्याच्याबद्दल आम्हाला गहू तांदूळ द्या. त्या साड्या फार खराब होत्या. आम्ही भांडेवाल्याला दिले, भांडेवाले पण घेत नाही. मग करायचं काय त्या साड्या? तर त्यांना काय आपलं काही गहू तांदूळ वाढवून जा त्याच्या गरीब गरीब लोकांची फसवणूक करतायत सरकार. सुनंदा बोरशे, मी देवपूरमध्ये राहते. तुझा रेशन दुकान रेशन नंबर 62. अशा साड्या दिल्या मोदी सरकारने, ते चांगल्या द्यायला पाहिजे होते. आणि त्या साड्यापेक्षा धान्य दिलं असतं ते आम्हाला परवडलं असतं बुवा. आणि या साड्या भांडेवाले सुद्धा घेत नाही. काय करायचं या साड्यांना? आम्ही साड्या भांडेवाले बी घेणार नाही, कोणी घेणार सुद्धा नाही त्या साड्या. वापरण्यालायकच्या नाही या साड्या. उगीच कशाला दिल्या? लोकांना फसवणूक कशाला करताय?